शरद पवार यांचं केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहिती येते. दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची या पत्रातून विनंती करण्यात आली आहे. आयातीमुळे स्थानिक उत्पादकांना फटका बसतोय असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं. दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली जाते, मात्र तथ्य नाही असं महसूल मंत्री विखे पाटील म्हणतात. दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असं देखील विखे पाटलांचं म्हणणं आहे. बातमीवर आधारित ट्विट करणं, मला वाटतं स्वतः केंद्रीय मंत्री राहिलेले पवार साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या वगैरे अपेक्षा नाही ना. शासनाला विचारायला पाहिजे, आमच्या विभागाला विचारलं असतं तरी आम्ही माहिती दिली असती. पण केंद्रीय सचिवांना जर त्यांनी विचारलं असतं तर ते अधिक स्पष्टीकरण त्यांना मिळालं असतं. विनाकारण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. पण मला वाटतं एकदा केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आल्यानंतर ही सगळी संदिग्धता दूर होईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.